अवतार आणि संत यामध्ये फरक असतो. संतांचं कार्य एका विशिष्ट भागापुरतच मर्यादित असतं. ते स्वतः साधनेच्या बळावर मुक्त झालेले असतात, पण इतरांना केवळ इच्छा मात्रे मुक्त करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ अवतारामध्येच असतं. भगवंताचा अवतार झाल्यास हजारो पापी तापी उद्धरून जातात. भगवंताच्या कृपेनं साधारण जीव सुद्धा संतत्वाला पोहोचतो. अवतार फक्त उपदेशच देत नाहीत, तर संतांची परंपराच निर्माण करतात, आणि ह्या संतांच्या शिष्यांच्या माध्यमातून संपूर्ण जगभर आपल्या कार्याचा विस्तार करीत असतात. अवतार हे जगद्गुरु असतात आणि त्यांचं जीव उद्धाराचं कार्य हजारो वर्ष सतत सुरू राहतं.